जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। मुंबई वडाळा पोलीस ठाण्यात पेपरवर्कचे कर्तव्य बजावणारा 37 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाला होता। दरम्यान 5 दिवसाच्या उपचारानंतर त्याचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्याने दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला। सदर कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय येताच त्यांनी स्वतःहून 8 मे रोजी स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठवले होते। दिनांक 11 रोजी तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोल्हे कल्याण पोलीस कोविड हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले होते। दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेली त्याची पत्नी, मुलगी आणि 4 महिन्यांच्या बाळाला विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले होते। हॉस्पिटलमध्ये 5 दिवसाच्या यशस्वी उपचारानंतर स्वॅब चाचणी निगेटिव्ह आल्याने दिनांक 18 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला असून 7 दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे। दरम्यान पत्नी, 5 वर्षाची मुलगी, 4 महिन्याचे बाळ यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याबाबतची माहिती त्यांनाही दिली आहे। त्यांच्या मातोश्री ITI नवापूर येथे कर्तव्य बजावत आहे। डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना राहत्या घरी परतल्यावर आपल्या सहकाऱ्यांनी पुष्पवर्षाव करून व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले। कॅमेरामन पेमेंद्र पाटीलसह मंगेश येवले, नवापूर लाईव्ह न्यूज। Thank you.